प्रेम प्रकरणातून प्रेयसी स्वतः पेटवून घेणाऱ्या तरुणाचा अखेर मृत्यू। मुलीवर उपचार सुरू। प्रेम प्रकरणातून तरुणाने पेटवून घेत तरुणीला मिठी मारल्याने दोघेही गंभीर भाजल्याची घटना सोमवारी औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात समोर आली होती। राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेतील भाजलेल्या तरुणाचा अखेर रात्री 10 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। गजानन कुशलराव मुंडे असे या तरुणाचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण 95% भाजला होता, तर मुलीवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून तीही गंभीर जखमी झाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेम प्रकरणातून गजानन साळवे याने शासकीय न्याय सहायक विज्ञान संस्थेच्या इमारतीतील जैव भौतिक शास्त्र विभागात सोमवारी पेट्रोल अंगावर ओतून घेत स्वतःला पेटवून घेतले। यावेळी पूजा साळवेच्या अंगावर देखील पेट्रोल टाकून तिला देखील त्याने मिठी मारली। या दोघेही गंभीर भाजले। गजानन 95% तर पूजा 45% भाजली होती। तर गजाननची प्रकृती चिंताजनक होती। या दरम्यान रात्री 10 वाजता त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे। या प्रकरणात अख्खे पोलीस दल कामाला लागले असून उपायुक्त अपर्णा गीते यांच्यासह पोलिसांनी डॉक्टरांच्या परवानगीने दोघांचेही जबाब नोंदविले आहे। पोलिसांनी गजानन आणि त्याच्या आई वडिलांवर बेगमपुरा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे।